हे आहे डम्पिंग ग्राउंडची प्रतिकृती तर यात तुम्हाला डम्पिंग ग्राउंड दिसेल हे खूप स्वच्छ असं डंपिंग ग्राउंड आहे कारण इथे आलेला सकाळी आलेला कचरा हा दोन तासात त्याची विल्हेवाट लावली जाते त्याचं वर्गीकरण केलं जातं आणि त्याच्यापासून वेगवेगळी खतं निर्मिती होते त्यामुळे तुम्ही कुठे जर कधी जर या डम्पिंग ग्राउंडला भेट दिली तर तुम्हाला हे सगळं दिसेल आणि त्यामुळेच आपल्या वेंगुर्ल्याला आमच्या अगदी पहिला पुरस्कार महाराष्ट्रातला मिळालेला आहे आणि भारतात आता नामांकन त्याचं आहे कारण आम्हाला आता थ्री स्टार मिळालेले आहेत याच्यात वेगवेगळे पुरस्कार वसुंधरा पुरस्कारासारखं किंवा तुम्हाला आमच्या स्वच्छ सर्वेक्षणमधलासुद्धा पुरस्कार याच्यात मिळालेला आहे नमस्कार माझं नाव सचिन काकड मी वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये यांत्रिकी व पर्यावरण अभियंता म्हणून कार्यरत आहे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये मुख्यत्वे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत संकलन आणि त्याच्यावर शास्त्रीय शुद्ध पद्धतीने प्रक्रिया करणे वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये संकलनासाठी सहा घंटा गाड्या कार्यरत आहेत त्या विविध प्रभागात जाऊन कचरा संकलित करतात वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये एकूण सत्तावीस प्रकारात कचरा वर्गीकरण केला जातो या वर्गीकरण केलेल्या कचऱ्याचे स्वच्छ भारत पर्यटन स्थळ येथे शास्त्रीय शुद्ध पद्धतीने प्रक्रिया केली जाते आपण या शास्त्रीय शुद्ध पद्धतीने वेंगुलानगर नगर कशी प्रक्रिया केली जाते हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत मुख्यत्वे कचऱ्यामध्ये तीन प्रकारे येतात पहिला सुका कचरा ओला कचरा आणि घातक कचरा सुका कचऱ्यामध्ये प्लास्टिक त्यानंतर पुठ्ठा असे एकूण टोटल सत्तावीस प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं त्यानंतर ओला कचरा म्हणजे जो घरातून निघणारा घरगुती कचरा त्यानंतर पालापाचोळा हा वर्गीकरण करून इथे नगरपरिषदेमध्ये आणला जातो ओल्या कचऱ्यापासून नगरपरिषदेमध्ये एक तर वीज निर्मिती त्यानंतर खतनिर्मिती ही केली जाते आणि सुक्या कचरा सुका कचरा हा वर्गीकृत करून जे आपले भंगार विक्रेते आहेत त्यांना विक्री केला जातो याबद्दल आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत तसेच वेंगुला नगर परिषद स्वच्छता स्वच्छ भारत पर्यटनस्थळ येथे सस्टेनेबल प्रोजेक्ट राबवण्यासाठी विविध पद्धतीने कारवाई केली जाते सस्टेनेबल प्रोजेक्ट म्हणजे काय की जो टोटल प्रकल्पावर जो खर्च केला जातो आणि जो आपल्याला इन्कम स्रोत भेटतो याला इक्वॅलंट करण्याचं काम नगरपालिकेमार्फत केलं जातं यामध्ये एकतर सुका कचरा विक्री करून आपल्याला रिव्हेन्यू मिळतो तसेच ओला कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जाते वीज निर्मिती ही येथील मशिनरी वापरण्यासाठी वापरली जाते त्यामुळे जे महिन्याचं बिल येतं ते कमी होतं त्यामुळे ते एका प्रकारे रेव्हेन्यू नगरपालिकेला भेटतो तसेच सुका कचरा जो वर्गीकृत केला जातो तो भंगार विक्रेते यांना विक्री केला जातो त्यापासूनही नगरपालिकेला रेव्हेन्यू मिळतो तसेच आपण कंपोज डिपोमध्ये बघाल तर आपण विविध प्रकारची पालेभाज्या लावलेल्या आहेत तसेच वेगवेगळी झाडे म्हणजे नारळ आहेत आंबा आहेत यापासूनही वेंगुला नगर परिषदेला रेव्हेन्यू मिळतो त्यामुळे स्वच्छ भारत अभियान जे राज्य शासन आणि केंद्रशासन जे राबवत आहेत त्यामध्ये एक इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे की सस्टेनेबिलिटी सस्टेनेबिलिटी प्रोजेक्ट करण्याचं काम वेंगुल्या नगर परिषदेमधून करण्यात येत आहे तसेच स्वच्छ भारत मोहीम ही दोन हजार सोळापासून राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडून कार्यरत आहे पण वेंगुला नगर परिषदेची स्वच्छता मोहीम किंवा आपण दौड म्हणूयात ही खरं तर दोन हजार चौदापासून कार्यरत आहे यामध्ये मुख्यत्वे तेव्हाचे तत्कालीन मुख्याधिकारी असोत किंवा पदाधिकारी असोत यांनी सक्रिय सहभाग घेतल्यामुळे ही मोहीम कार्यरत झाली सुरुवात घनकचरा व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती की संकलन वर्गीकृत संकलन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणं खूप महत्त्वाचं आहे जनजागृती करण्यासाठी घेतलेले एफर्ट्स यामुळे मी म्हणू शकतो की घनकचरा व्यवस्थापन हा प्रकल्प आत्तापर्यंत व्यवस्थित पद्धतीने चालू आहे आणि घनकचरा व्यवस्थापन ही संकल्पना ही एकदा नसून ती अविरत चालणारी प्रक्रिया आहे सुरुवातीला जो जनजागृती करणं जनजागृती करण्यासाठी वेंगुला नगर परिषदेने प्रत्येक प्रभाग एकूण आठ प्रभागामध्ये आपण एक स्वच्छता दूत नेमलेला होता स्वच्छता दूत हा प्रत्येक प्रभागात जाऊन लोकांमध्ये जनजागृती करत होता की आपण ओला कचरा तसेच सुका कचरा हे जर वर्गीकरण केलं तर कशा पद्धतीने आपण वेंगुल्याला पुढं नेऊ शकू तसेच आरोग्यावर कोणते परिणाम होतील जर आपण वर्गीकृत कचरा दिला त्यावर व्यवस्थित प्रक्रिया झाली तर आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नाही तसेच कोणतेही प्रदूषण होणार नाही याबाबत जनजागृती केली त्यामुळे मी म्हणू शकेल की घनकचरा वे, वेंगुर्ला पॅटर्न घनकचऱ्याचा घनकचरा व्यवस्थापनाचा वेंगुर्ला पॅटर्न हा सक्सेसफुली इम्प्लिमेंट झालेला आहे तसेच आपण आता जे शास्त्रीय शुद्ध पद्धतीने जी प्रक्रिया केली जाते त्यातला ते पहिला घटक म्हणजे ओला कचरा ओल्या प कचऱ्यापासून वीज निर्मिती कशी केली जाते याबद्दल माहिती बघणार आहोत आत्ता आपण ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती कशी केली जाते हे जाणून घेऊयात या ठिकाणी आपली नगर परिषदेची घंटागाडी आली आहे तिने ओला कचरा आणला आहे ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती कशी केली जाते हे आपण जाणून घेऊयात प्रत्येक घंटागाडीमध्ये ओला कचरा संकलन करण्यासाठी आपण असे दोन मोठे ड्रम दिले आहेत ड्रममध्ये ओला कचरा आणला जातो त्यानंतर आपले कर्मचारी ओला कचरा घेऊन त्या त्याचे क्रशिंग केली जाते क्रश करून सदरचा कचरा हा बायोमिन्सिनेशन प्लांटसाठी दिला जातो त्यानंतर बावी मिथेनेशनमध्ये मिथेन गॅस तयार करून त्यापासून वीज निर्मिती केली जाते वीज निर्मिती करण्यासाठी आपल्याकडे जनरेटर आहे जनरेटरमध्ये वीज निर्मिती केली जाते त्यानंतर तयार झालेली वीज आपण येथील मशिनरी वापरण्यासाठी वापरतो आता आपण ओला कचरा हा मशीनमध्ये टाकत आहोत ओला कचरा मशीनमध्ये क्रश केला जातो क्रश केलेला कचरा हा मिथेनेशन प्लांटमध्ये जातो आपल्याला माहीत असेल की मिथेनेशन प्लांट म्हणजे बायोमिथेनेशन प्लांट म्हणजे सी एच फोर गॅस हा ओला कचऱ्यापासून तयार केला जातो हा तयार झालेला सी एच फोर गॅस म्हणजे मिथेन गॅस आपण जनरेटरला देऊन त्यापासून वीज निर्मिती केली जाते वीज निर्मिती केलेला वीज निर्मिती ही आपण येथील मशिनरी वापरण्यासाठी वापरतो क्रश केलेला ओला कचरा आपण बघू शकत असाल की इथे प्रायमरी डायजेस्टनमध्ये आला जातो प्रायमरी डायजेस्टनमध्ये डायजेशन प्रोसेस किंवा विघटनशील त्याचं विघटन केलं जातं विघटन करून त्यापासून सी एच फोर गॅस हा पाठीमागे डोमध्ये साठवला जातो हा साठवलेला सी एच फोर गॅस हा बलून रूममध्ये ओढला जातो बलून रूममध्ये घेतल्यानंतर हा लो प्रेशर असल्यामुळे त्याला प्रेशराईज करणं खूप महत्त्वाचं आहे आणि सी एच फोर गॅस यामध्ये थोड्या प्रमाणात मॉइश्चर सल्फर याचे प्रमाण असल्यामुळे त्यावर प्रोसेस करणं गरजेचं आहे त्यानंतर पुढची प्रोसिजर म्हणजे काय की जो बलून रूममध्ये स्टोअर केलेला जो गॅस आहे तो जनरेटरमध्ये आपल्याला घ्यायचा आहे वीज निर्मितीसाठी वीज निर्मितीसाठी सेज फोर घेण्याआधी तो विथ प्रोसेसमधून गेला जातो महत्त्वाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत मॉइश्चर ट्रॅपर म्हणजे मॉइश्चर त्याच्यातलं कमी केलं जातं त्यानंतर सल्फर ट्रॅपर म्हणजे सल्फर त्यातलं कमी केलं जातं त्यानंतर प्रेशराइज्ड प्रेशराइज करावं लागतं आणि प्रेशराइज केल्यानंतर ते जनरेटरमध्ये घेतला जातो आपण ह्या प्रोसेस आपण बघणार आहोत बलूनमध्ये स्टोअर केलेला सेज फोर गॅस हा जनरेटर रूममध्ये आणला जातो जनरेटर रूममध्ये असलेले विथ कम्पोनंट आपण बघणार आहोत जो सेज फोर गॅस बलूनमध्ये स्टोर केलेला आहे त्यामध्ये थोड्या प्रमाणात मॉइश्चर तसेच दुसरे इम्पोरेटी असतात त्यामुळे तो पहिल्यांदा इश्टो स्क्रबरमधून पास केला जातो इस्टो स्क्रबरनंतर तो बायोगॅस प्रेशर वेसल म्हणजे त्या सेज फोर गॅसला प्रेशराईज केलं जातं त्यानंतर मॉइश्चर ट्रॅपर म्हणजे त्यातून मॉइश्चर काढलं जातं त्यानंतर तो सेज फोर गॅस आपण जनरेटरला देतो जनरेटरचं मुख्य काम म्हणजे काय की वीज निर्मिती करणे आणि ह्या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते तयार केलेली वीज आपण इथे असणाऱ्या वीज मशीन झाल्यात किंवा बोरवेल झाले यांसाठी ती इलेक्ट्रिसिटी वापरतो आता आपण ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती हा प्रोजेक्ट बघणार आहोत आपल्याला माहीत असेल की वेंगुर्ला शहर हे समुद्राच्या जवळ असल्याने इथे मच्छी म्हणजेच माशांचं प्रमाण खूप जास्त येतं मासे हे ओल्या कचऱ्यामध्ये मोडतात ओल्या या माश्यांवर प्रक्रिया करण्यासाठी आपल्याकडे दोन कंपोस्टिंग मशीन आपण घेतलेले आहोत आपण बघूयात या ठिकाणी आपण खत मशीन बघणार बघत आहोत या मशीनमध्ये आपण फास्ट फूड झालं किंवा अंड्याचे टर्फलं झाले किंवा फ्रूट्स व्हेजिटेबल झालेत मासे झालेत किंवा कोणतंही गार्डन वेस्ट त्यानंतर बेकरी फूड तसेच चिकन मीट या पद्धतीचा कोणताही ओला कचरा आपण ह्या मशीनमध्ये टाकू शकतो त्यानंतर ह्या मशीनमध्ये मेकॅनाईज पद्धतीने खत निर्मिती केली जाते हे निर्माण झालेलं खत आपण इथले शेतकरी बांधव यांना आपण विकतो आपण बघू शकाल की हे खत आपण तयार करतो याची आपण टेस्टिंग वगैरे केलेली आहे आणि यामध्ये कार्बन आणि नायट्रोजनचं प्रमाण व्यवस्थित असून आपण हे शेतकरी बांधवांना बारा रुपये के जी या दराने विकतो यापासून वेंगुर्ला शहराला रिव्हेन्यू जनरेट होतो अंदाजे महिन्याला जवळपास वीस ते पंचवीस हजारचं खत आपण सेल करतो यामुळे नगरपरिषदेला रिव्हेन्यू जनरेट होण्यास मदत होते वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये ओल्या कचऱ्यापासून एक तर निर्मिती तसेच खतनिर्मिती केली जाते खतनिर्मितीमध्ये दोन प्रकारे खत आपण तयार करतो एक मेकनाइज कंपस्ट कंपोस्टिंग म्हणजे मशीनच्या साहाय्याने खत तयार करतो जे आपण बघितलेलं आहोत आता आपण ओल्या कचऱ्यापासून आपण वर्मी कंपोस्टिंग वर्मी कंपोस्टिंग बघणार आहोत कशा पद्धतीने केलं जातं आता आपण ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती खतनिर्मितीमध्ये वर्मी कंपोस्टिंग बघणार आहोत वेंगुर्ला शहरामध्ये खूप सारे झाड आहेत झाडांपासून पालपाचोळा खूप मोठ्या प्रमाणात वेंगुर्ला शहरात येतो या पालापाचाळ्यापासून आ, वर्मी कंपोस्टिंग म्हणजेच गांडू खत निर्मिती घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प इथे केला जातो ओला कच पालापाचोळ्याला सुरुवातीला क्रश केला जातो त्यानंतर क्रश केलेला पालापाचोळा या आपण बघत असाल की या बेडमध्ये टाकला जातो त्यानंतर यावर शेणाचा थर तसेच मॉइश्चर मेंटेन करून यामध्ये में गांडूळ सोडले जातात गांडूळ हा कचरा विघटन करतात व विघटन करून यापासून खत निर्मिती करतात गांडूळ खताला खूप मोठ्या प्रमाणात वेंगुर्ले शहरामध्ये मागणी आहे तसेच तयार झालेल्या गांडू खतापासून गांडू खत आपण विकतो यापासून वेंगुर्ला शहराला रेव्हेन्यू जनरेट होतो आता वर्गीकरण वर्गी करून आणलेला कचरा मी सुरुवातीला सांगितलं की आपल्याकडे एकोणसवीस प्रकारात कचरा वर्गीकरण करून आणला जातो यामध्ये आपण ओला कचऱ्यावर प्रक्रिया बघितलेली आहे तसेच आता सुका कचऱ्यावर कशा पद्धतीने प्रक्रिया केली जाते हे आपण बघूया सुका कचरा म्हणजे काय सुका कचऱ्यामध्ये प्लास्टिक आलं प्लास्टिक बॉटल झाल्या त्यानंतर काच बॉटल झाल्या त्यानंतर टायर झाले थर्माकॉल झाले पुठ्ठा झाला पुठ्ठ्यामध्ये पण वेंगुला नगर परिषदेमध्ये रंगीत पुठ्ठा खाकी पुठ्ठा अशा प्रकारे वर्गीकरण केलं जातं आपण ह्या ठिकाणी बघत असाल की रिजेक्टेड प्लॅटफॉर्म आपल्याकडे आहे रिजेक्टेड प्लॅटफॉर्म म्हणजे हा वर्गीकरण केलेला कचरा इथे वर्गीकृत केला जातो आणि वर्गी तो, तो वर्गीकृत केलेला कचरा आपण पाठीमागे असलेल्या बेलिंग मशीनमध्ये बेल केला जातो बेल केल्यामुळं काय होतं की जे मोठं प्रमाण होतं कचऱ्याचं ते छोट्या ह्याच्यात झालं आणि आपल्याला भांगार विक्रेत्यांना द्यायला किंवा त्यांना न्यायला सुयीस्कर होतं आपण वेंगुलानगर परिषदेमध्ये बघत असाल की इवंदू करवंट्या करवंट्याचंही आपण सिग्रिगेशन करतो आपल्या पाठीमागे ह्या करवंट्या आहेत करवंट्या हे आपण साईडला काढतो त्यानंतर जे आपले इथले काजू निर्मात्या आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांना पाहिजे त्यांना आपण विकतो तसेच थर्माकॉल बघत असाल आपण थर्माकॉल टायर यांचं वर्गीकरण केलं जातं इव्हन दो प्लास्टिकचंही वर्गीकरण केलं जातं काच बॉटल त्यानंतर प्लास्टिक बॉटल यांना वर्गीकृत करून आपण भंगार विक्रेते यांना देतो स्वच्छ भार स्वच्छ भारत मोहीम यामध्ये महत्त्वाचा घटक आहे की जे भंगार विक्रेते आहेत त्यांचंही आपल्याला पोषण एका पद्धतीचं पोषण केलं पाहिजे त्यासाठी आपण काय करतो की भंगारवाल्यांना रिव्हेन्यू मिळावा या, या इथून इथले जे लोकल भंगारवाले आहेत त्यांना आपण ही भंगार देतो त्याचे आपण दर निश्चित केलेले आहेत वेंगुर्ला नगर परिषदेने जसं की प्लास्टिक बॉटल दहा रुपये के जी त्यानंतर आ, काज बॉटल एक रुपये के जी असं करून आपण सेल करतो यापासून वेंगुलानगर नगर परिषदेला रिवेन्यू भेटतो आता ह्या दोन गोष्टी झाल्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये एक तर ओला कचरा ओला कचरापासून आपण वीज निर्मिती आणि नी खत निर्मिती बघितली आहे सुका कचरा सुका कचऱ्याला वर्गीकरण करून आपण त्यापासून रिवेन्यू कसा जनरेट होतो हे आपण बघितलेलं आहे आणि एक महत्त्वाचा घटक म्हणजे की घातक कचरा घातक कचरा का म्हणजे काय की जे सॅनिटरी वेस्ट आहे दररोज घरातून येणारं याला प्रोसेस करण्यासाठी आपल्याकडे सॅनिटरी मशीन आहेत सॅनिटरी मशीनमध्ये आपण याची विल्हेवाट लावली जाते हे सोडून वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये रिव्हेन्यू जनरेट करण्यासाठी अजून कोणते स्रोत आहेत तर आपण या ठिकाणी पाला पालेभाज्या कि झाल्यात किंवा फळभाज्या झाल्यात हे आपण लावतो वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये रिव्हेन्यू जनरेट करण्याचे अजूनही दुसरे स्रोत आहेत अजून दुसरे स्रोत म्हणजे काय की ह्या स्वच्छ भारत पर्यटनस्थळमध्ये आपण विविध प्रकारची झाडे लावलेली आहेत यामध्ये आंब्याची झाडे असतील त्यानंतर नारळाची झाडे असतील यापासूनही आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होतो या ठिकाणी आपण पाठीमागं बघत असाल की चिकूची झाडे पेरूची झाडे आपल्याला दिसत आहे तसेच पाठीमागे आम्ही इथे पालेभाज्यासुद्धा लावलेल्या आहेत पालेभाज्यामध्ये काय आहेत आपल्याकडे तर भेंडे आहे त्यानंतर गवार आहे त्यानंतर आपल्याकडे काकडीचंही उत्पादन केलं जातं वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये रिव्हेन्यू जनरेट करण्यासाठी आपण पालेभाज्या तसेच विविध फुले यांचं उत्पादन घेतो आपण बघत असाल की ते झेंडूचं उत्पादन आपण घेतो आहे आता पुढच्या महिन्यात दसरा सण येणार दसऱ्याला झेंडूची खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे आपण इथे झेंडूची फुलं लावलेली आहेत तसेच इथे आपण माझ्या पाठीमागे बघत असाल की भेंडी आणि त्या साईडला काकडी भेंडी आणि काकडीचंही उत्पादन इथं घेतलं जातं म्हणजे म्हणायचा अर्थ काय की ज्या गोष्टींमधून वेंगुला नगर परिषदेला रिव्हेन्यू मिळेल त्या सर्व गोष्टी वेंगुला नगर परिषद त्याचा वापर करत असते तसंच आपण आसपासला बघत असाल की इथे नारळाची झाडे आहेत केळीची झाडे आहेत आंब्याची झाडे आहेत तसेच चिकूची झाडे दिसत आहेत ही सर्व झाडे आपण इथे लावलेली आहेत म्हणजे जो दुसऱ्या शहरामध्ये आपल्याला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प गेलो तर कंपोज डेपो म्हणजे सगळाच कचरा एका ठिकाणी आणून डम्प केलेला तसं कोणतंही इथे आपल्याला दिसणार नाही व्यवस्थ पद्ध व्यवस्थित पद्धतीने रेव्हेन्यू जनरेट करून कचऱ्याचं शास्त्रीय शुद्ध पद्धतीने विल्हेवाट वेंगुला नगर परिषदेमधून लावण्यात येते हा आमचा सर्व स्वच्छ भारत पर्यटनस्थळ येथे प्रक्रिया करण्याकरिता असलेला कर्मचारी वर्ग आहे हा कर्मचारी वर्ग सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो शहरातून गोळा केलेला कचरा आहे त्यावर प्रक्रिया करण्याचं एक चांगलं काम या कर्मचाऱ्यांकडून केलं जातं या कर्मचाऱ्यांची आपण वेळोवेळी आरोग्य तपासणी करतो तसेच त्यांना लागणाऱ्या सर्व पी किट यांना वेळोवेळी दिले जाते आता आपण वेंगुर्ला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या सेंट्रल भागी बसलेलो आहोत हा गझीबाव आहे या ठिकाणी ज्या शाळेच्या सहली वेंगुर्ला नगर परिषदेच्या प्रकल्पाला भेट देतात तसेच वेगवेगळे पदाधिकारी झालेत दुसऱ्या ग्रामपंचायतीचे सदस्य झालेत तसेच कलेक्टर माजी कलेक्टर वगैरे झालेत यांनी वेंगुर्ला शहराला भेट दिलेली आहे वेळोवेळी तसेच आपले वेंगुर्ला नगर परिषदेचे जे पदाधिकारी आहेत तसेच अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे बड्डे सेलिब्रेशन आपण ह्या ठिकाणी करतो म्हणजे म्हणण्याचा माझा उद्दिष्ट काय की दुसऱ्या शहरामध्ये आपण बघतो की कंपोज डेपो म्हणजे कचरा एका ठिकाणी डंप करणे तिथे गेल्यानंतर वेगवेगळी दुर्गंधी येते माणूस तिथे राहू शकत नाही पण वेंगुर्ला पॅटर्न अशा पद्धतीने आपण तयार केलेला आहे की इथे आपण बड्डे सेलिब्रेशन करतो तसेच बड्डे पार्टी झाल्या तेही आपण इथे करतो म्हणजे कुठल्या कुठल्याही पर पद्धतीची दुर्गंधी या ठिकाणी येत नाही तुम्ही असे वेंगुर्ला शहरात आलेत किंवा आसपास आलेत तर नक्की आमच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ ज्या दुसऱ्या शहरात कंपोस्ट डेपो म्हणतात त्याला आम्ही नाव दिलं आहे की स्वच्छ भारत पर्यटन स्थळ याला कृपया भेट द्या आणि इथले जे कर्मचारी वर्ग आहेत ते कशा पद्धतीने कचऱ्यापासून कचऱ्याचं वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाते हे नक्कीच बघा तसेच दुसऱ्या शाळा झाल्यात वेगवेगळ्या शाळा झाल्या त्याही इथे भेट देऊ शकतात आणि या ठिकाणी भेट देऊन आपण याबद्दल माहिती घ्या Thank you.